महादेव कोळी समाज संघर्ष समितीच्या वतीने राज्यव्यापी चिंतन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहात आयोजित या राज्यव्यापी चिंतन शिबिरात महादेव कोळी समाज संघर्ष समितीचे समन्वयक अशोक निंबर्गी, गणेश सोनवणे, प्रवीण जेटेवाड, महादेव हंकळळी, सोमनाथ निवडे, अविनाश ठोंबरे, शरणप्पा खानापुरे, लक्ष्मण शिंगोटे, अंबादास कोळी आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांनी मार्गदर्शन केलं। ट्राईबला ज्या वेळेस ते टोळ्या करून राहत असताना समव्यावसायिक जे लोक होते, समव्यावसायिक लोकांचा एक ग्रुप तयार करण्यात आला आणि त्या ग्रुपला काही व्यवसाय देण्यात आले आणि त्या व्यवसायानंतर त्यांच्या व्यवसायावरनं त्यांच्या जाती निर्माण झाल्या। म्हणजे अगोदर ट्राईब आली आणि त्यांना व्यवसाय दिल्यानंतर ते जातीत निर्माण झाल्या। आता आपण महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, सोन कोळी जे आहेत हे ट्राईब आहे की कास्ट आहे की ग्रुप आहे? कारण 1903 यामध्ये एक लक्षात घ्या की अनुच्छेद 342 मध्ये उल्लेख केलेला आहे की राष्ट्रपती काय जाहीर करेल, एक तर ट्राईब करेल किंवा ट्राईबचा भाग करेल किंवा ट्राईबचा ग्रुप करेल, आणि त्या ग्रुप किंवा ट्राईब किंवा भाग हे 342 प्रमाणे ती यादी जाहीर करेल। मग अशी परिस्थिती असताना माधव कोळी हा ट्राईब आहे की पार्ट आहे किंवा ग्रुप आहे हे आपल्याला कुणा समजणार आहे? ते आपल्याला समजेल इंटरव्यूच्या पुस्तकामध्येच। कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक निंबर्गी यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रमेश घंटेनवरू यांनी, तर आभार प्रदर्शन अनिल खडाखडे यांनी केलं।